राम राम मंडळी मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली कधी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील तब्बल महत्वाच्या अशा 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली कधी संपत्ती या सिरीजच्या 21व्या भागामध्ये आज आपण धोडप किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. किल्ल्याचं जुनं नाव, नवीन नाव, किल्ल्याचा प्रकार, समुद्रसपाटीपासून असणारी उंची, किल्ल्याचं ठिकाण, किल्ल्याचा जिल्हा, किल्ल्याच्या पुरातन इतिहासकालीन कोणत्या गोष्टी आज आपण पाहू शकतो. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, किल्ल्याचं नाव आहे धोडप किल्ला. किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून किल्ल्याची समुद्र सपाटीपासून साधारणतः उंची ही 4,759 फूट इतक्या उंचीवर हा किल्ला स्थित आहे. किल्ल्याचं ठिकाण जे आहे ते जिल्हा नाशिक, तालुका कळवण, नाशिक धुळे महामार्गावरील हा किल्ला म्हणून ओळखला जातो. वडाळा भोईपासून 2 तासावर अंतरावर हा किल्ला आहे. ओतूर कळवण धोंडापे मार्गे जर तुम्ही गेलात तर हा किल्ला तुम्हाला लवकरच मिळेल. त्यासोबतच या किल्ल्यावर जे काही इतिहासकालीन पुरातन गोष्टी आहेत, तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सुळक्यापाशी असणारी जी पुरातन नैसर्गिक जी गुहा आहे ती गुहा पाहाव्यास मिळते. त्यासोबतच कातळ भिंत, तसेच या किल्ल्यावरून तुम्हाला 25 किल्ले दिसतात. आजूबाजूचे जे इतिहासकालीन पुरातन जे किल्ले आहेत असे 25 किल्ले तुम्ही या किल्ल्यावरून पाहू शकता. त्यासोबतच या ठिकाणी निसर्गनिर्मित गुहेसोबतच मानवनिर्मित गुहा या किल्ल्यावर आपणास पाहाव्यास मिळतात. तसेच अनेक पुरातन काळातील जी खोदलेली खडकात खोदलेली जी पाण्याची टाकी आहेत ती आहे त्या स्थितीत आपणास पाहाव्यास मिळतात. त्यासोबतच पर्यटन विकास केंद्रामार्फत या किल्ल्याचं जतन आणि संवर्धन केलं जातं. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि गडप्रेमींसाठी येथे निवास आणि भोजनाची व्यवस्था किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हट्टी गावात केलेली आहे. त्यासोबतच ज्या पर्यटकांना हा किल्ला पाहावायच असे आहे त्या किल्ल्या त्या पर्यटकप्रेमींसाठी निवासाची आणि भोजनाची पाण्याची व्यवस्था जवळच असणाऱ्या हट्टी गावात आहे. तर असा वेगळ्या धाटणीचा असा हा किल्ला वर्षभरात अनेक पर्यटकप्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेटी देत असतात. तर मित्रांनो, असं या किल्ल्याचं संवर्धन व्हावं, येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहो आणि जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचं नाव घेण्यात येईल त्यावेळेस सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरवण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओला येथे थांबूया. तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्तर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.